मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून गती दिली जाते. शिळफाटा ते झारोळी 135 किलोमीटरच्या मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्यात. यामध्ये 3 स्थानकांची कामं होणार आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत ही 15 मार्च 2023 निविदा खुली होणार आहे. कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. परीक्षा भवनामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये विद्यापीठ विकास आघाडी सुटा आणि शिवशाहू आघाडी यापैकी कोण बाजी मारणार याकडे शिक्षण क्षेत्राचं लक्ष आहे. मुंबईमध्ये खासगी शाळेचा मनमानी कारभार सुरू आहे. शाळेची फी असो की इतर बाबींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागते. खासगी शाळांच्या बाबतीमध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे पालकांना त्रासाला सामोरं जावं लागते आणि याची पोलखोल आज काही पालक आणि संघटना करणार आहेत. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. या संदर्भात आज एक पत्रकार परिषद होणार आहे. नवी मुंबईतल्या उरणमध्ये नव्या पाहुण्यांचं आगमन झालंय. पाणजे पांढऱ्यावर परदेशी स्थलांतरित पक्षी वेळेच्या हंगामासाठी आलेले. थंडी पडू लागली की नवी मुंबईतल्या खाडी किनारी अशी पक्ष्यांची रेलचेल दिसून येते. त्यांना या ठिकाणी मासे आणि कीटकांची मेजवानी मिळत असते. मीरा भाईंदर शहरात काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. प्लेझंट पार्क कृष्णास्थळ भागामध्ये गढूळ पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांनी संताप व्यक्त केलाय. भोर पोलीस स्टेशनची इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी अक्षरशः जीव मुठीत धरून काम करतात. इमारतीच्या छताला आणि कॉलमला मोठ्या भेगा पडल्यात. विशेषतः ज्या कॉलमवर ही इमारत उभी आहे त्याच कॉलमला मोठं भगदाड पडलंय. निफाडच्या विंचूर सोळागाव इथं ग्रामपालिकेच्या सदस्याला पाण्याच्या डबक्यात ढकलून महिलांनी अनोखं आंदोलन केलं. पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनच्या लिकेजमुळे पाण्याची गळती होऊन जागोजागी पाण्याची डबकी साचली. अनेक वेळा या संदर्भात ती तक्रार देऊन सुद्धा पाईपलाईन दुरुस्त केली जात नसल्यानं महिलांनी हे अनोखं आंदोलन केलं. उल्हासनगरमधल्या कॅम्प नंबर 3 चोरट्यांनी पार्किंगमधल्या दुचाकी पळवली. ओळख पटू नये म्हणून चोरांनी तोंडाला रुमाल आणि डोक्यावर टोपी घातली होती. चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली. या प्रकरणात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक ग्रामीण वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उघडलाय. लासलगावमध्ये हेल्मेट आणि सीटबेल्ट नसलेले 125 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. 20 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दणाणले. अंबरनाथमधल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात आरोपी पंढरीनाथ फडकेला 7 पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणच्या आडिंबू गावातल्या बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर रविवारी दुपारी अंबरनाथच्या आनंदगर MRDC अंदाधुंद गोळीबार झाला होता. बुलढाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. 26 नोव्हेंबरला चिखली इथून होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी पदाधिकारी उपस्थित होते. बैठक आटपून मोताळा इथं परतत असताना मूर्ती फाटा रस्त्यावर अज्ञातांनी लोखंडी रॉडनं त्यांना बेदम मारहाण केली. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये पुन्हा एकदा तरुणावर गोळीबाराची घटना घडली. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा हल्ला झाला आणि यामध्ये बुलेटस्वार विशाल घाटे हा तरुण गंभीर जखमी झाला. पोलीस आता पुढचा तपास करतात. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे